तर तिकडे कोल्हापूर जिल्ह्यात संततधार पाऊस सुरू आहे. पंचगंगेच्या पाणी पातळीत 24 तासात 6 इंचाने वाढ झाली आहे. पंचगंगा नदीची राजाराम बंधाऱ्यावरील पाणी पातळी आता 41 फुटांवर पोहोचली आहे. पंचगंगेची संत गतीनं धोका पातळीकडे वाटचाल सुरू आहे. कोल्हापूर जिल्ह्यातील 70 बंधारे हे पाण्याखाली गेलेत. राधानगरी धरणाचा एक स्वयंचलित दरवाजा हा बंद झालाय. राधानगरी धरणाचे 3 नंबरचा दरवाजा हा बंद आहे. मात्र आता धोक्याच्या पातळीच्या अगदी जवळ पोहोचल्याची देखील आता माहिती समोर येते. शेकडो एकर जमीन, शेतजमीन ही सुद्धा सध्या पाण्याखाली गेली. तर कोल्हापूरमध्ये देखील मोठ्या प्रमाणात पाऊस बरसतोय. या पार्श्वभूमीवर राधानगरी धरणाचा एक स्वयंचलित दरवाजा हा आता बंद करण्यात आलाय. राधानगरी धरणाचा 3 क्रमांकाचा दरवाजा हा बंद झालाय. तर कोल्हापूर जिल्ह्यात संततधार पाऊस सुरू आहे. पंचगंगेच्या पाणी पातळीत 24 तासात 6 इंचाने वाढ झाली आहे. पंचगंगा नदीची राजाराम बंधाऱ्यावरील पाणी पातळी ही आता 41 फुटांवर पोहोचली आहे. पंचगंगेची संत गतीने धोका पातळीकडे आता वाटचाल सुरू आहे. कोल्हापूर जिल्ह्यातील 70 बंधारे हे पाण्याखाली गेलेत. राधानगरी धरणाचा एक स्वयंचलित दरवाजा हा बंद झालाय. राधानगरी धरणाचा 3 नंबरचा दरवाजा हा बंद झालाय. तर कोल्हापूरमधून ही मोठी बातमी येते. पंचगंगेच्या पाणी पातळीत 24 तासात ही मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे. पंचगंगेची संत गतीने ही धोका पातळीकडे आता वाटचाल सुरू झाली आहे. तिकडे राधानगरी धरणाचा हा 3 क्रमांकाचा दरवाजा हा बंद करण्यात आलाय. या संदर्भात अधिक माहिती देत आहे आमचे प्रतिनिधी श्रीकांत पाटील. श्रीकांत, पंचगंगेची आता संत गतीने धोका पातळीकडे वाटचाल सुरू आहे, या संदर्भात काय अधिक अपडेट? नक्कीच, आपण बघतो की गेल्या 4 दिवसात पंचगंगा नदीची पाणी पातळी जी आहे ती स्थिर होती. मात्र गेल्या 24 तासात पंचगंगेची पाणी पातळी ती 6 इंचाने वाढ झालेली आहे. आता पंचगंगा ही संत गतीने धोका पातळीकडे वाटचाल करत आहे. तर 70 बंधारे आहेत ते जिल्ह्यातील पाण्याखाली गेलेले आहेत. त्यामुळे एकंदर पाहता संभाव्य पूरस्थिती निर्माण होईल का, शक्यता देखील वर्तवली जात आहे. मात्र राधानगरी धरणाचा जे स्वयंचलित दरवाजे 5 खुले होते त्यातला आता 1 पहाटे बंद झालेला आहे. त्यामुळे एकंदर तोही कोल्हापूर जिल्ह्याला दिलासदायक बाब आहे ती, कारण धरणातून देखील आता विसर्ग कमी प्रमाणात होत आहे. धरणातील 5 दरवाज्यातून 7112 क्युसेक आता पाण्याचा विसर्ग होत आहे. तिकडून अलमटीतून विसर्ग होत आहे. त्यामुळे संभाव्य पूरस्थिती टाळण्यासाठी अलमटीचा विसर्ग मोठ्या प्रमाणात होणंही गरजेचं असल्याचं वर्तवलं जात आहे. नक्कीच श्रीकांत, वेळोवेळी तुझ्याकडनं याबाबतचे अपडेट घेतच राहू. मात्र तुर्तास या महत्वपूर्ण अशा माहितीसाठी खूप खूप धन्यवाद.